आई खर तर लहानपणी प्रत्येक मुलगा आपल्या वडिलांकडे रोल मॉडेल म्हणून बघतो, पण मी तुला पाहिलं म्हणूनच तुला काय वाटतं हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. तुला ना पहिल्यापासूनच प्रत्येक गोष्टीचा चौफेर विचार करण्याची सवय, पण लग्न हा आयुष्यातला खूप महत्वाचा निर्णय असतो. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपलं चांदेकरांचं नाव, आपला बिझनेस, आपली प्रॉपर्टी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझं सध्या सगळीकडे होणारं नाव, हे बघून तुला खूप स्थळ येणार आहे. पण तुझ्या आयुष्याचा जोडीदार हा तुझ्या कर्तृत्वाचा सन्मान करणारा असला पाहिजे. कोणाशी मारामारी केली सांग, किती वेळा सांगायचं तुला, शपथ आहे माझी, सांग काय झालं, अगं बोल की. काही नाही ग मम्मा, नेहमीच हेच, आणि त्यात अद्वैत चांदेकरची काय चूक आहे? नेहमी सारखी हिने कॅफेत मारामारी केली आणि त्याचेच हे परिणाम आहेत. मारामारी कोणाशी केली मारामारी? पापा आता एकही शब्द बोलू नकोस हा काजल, शांत बस. काही नाही हो बाबा, आपण कसे लेडी डॉन आहोत हे दाखवून द्यायची हिला सवयच लागली. हिला असं वाटत असत ना की तिच्या आजूबाजूला पिक्चर चालू आहे आणि त्यातले फायटिंग सिक्वेन्स हिलाच करायचे, अशीच वागत असते ही. दिदे अगं काय पण काय बोलतेस यार तू, मी हे सगळं तुझ्यासाठी केलं, तुला वाचवायला. मला काही येड लागलं नव्हतं, मी सांगितलं होतं का तुला, मी केलं असत माझं हँडल. एक मिनिट, नक्की काय झालं ते मला तुम्ही नीटपणे सांगणार आहे? मला सगळं कळायला पाहिजे. काही नाही झालं बाबा, या काजलला ना जर काही झालं ना की ए आता मी तुझा इशाच एंड करी ना, असं काहीतरी बडबडून धावत जायची सवयच लागली. यात काजलची काहीही चूक नाहीये, ती तर उलट वाचवत होती तुला.